MBA चे मंगल वेडेकर महाविद्यालयातील शिकत असलेले 43 विद्यार्थ्यांची पदवी 2020 सालापर्यंत न मिळाल्याने पालकमंत्री यांना निवेदन दिले होते. त्यानंतर 43 विद्यार्थ्यांपैकी अद्याप 8 विद्यार्थ्यांना पदवी न मिळाल्या कारणाने आज मंगळवेडेकर महाविद्यालयाच्या गेटला महाविद्यालयाला प्राचार्य नसल्या कारणाने त्या महाविद्यालयात कोणीही प्रवेश घेऊ नये असे आशयाचे फलक लावून व त्यांच्या केबिनला हार घालून निषेध व्यक्त करण्यात आला. यासंदर्भात अधिक माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहराध्यक्ष निशांत सावळे, विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख लहू गायकवाड आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सोलापूर शहराध्यक्ष राहुल पाटील यांनी दिले. मंगळवेडेकर इन्स्टिट्यूटमधील MBA सेकंड इयर विद्यार्थ्यांचं गेले 2 वर्षापासून कॉलेज प्रशासन टोलवाटोलीचं उत्तर देऊन अद्यापही विद्यार्थ्याला न्याय मिळालेला नाही. त्यातले फक्त 35 विद्यार्थ्यांची पात्रता झालेली आहे. या संस्थेच्या वादामुळं राहिलेल्या 8 विद्यार्थ्यांचं त्यांना विचारला गेलं असतं तर ते माझ्याकडं नाही. ही जी भाषा वापरणारं आता सध्या हिंदूची बोलून बसलं आहे त्याला आता 2 दिवसाची मुदत दिली होती. आता जर पुढच्या खेपेला जर ह्या विद्यार्थ्याचा प्रश्नाचा छडा नाही लागला तर मग तिथं खळखट्याशिवाय आता सांगणार नाही. गेली 2 वर्ष झालं राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून 2017-18 मंगळवेडेकर MBA चे विद्यार्थ्यांच्या बॅचचं निकाल जाहीर झालेला नाही. संस्था चालकांनी अंतर्गत त्यांच्या कॉलेजच्या वादामुळं 2 वर्ष झालं विद्यार्थ्यांची पात्रता करणं रखडलं होतं आणि पाठपुरावा केला, विद्यापीठात गेलं, काही काय झालं नाही. शेवटी पालकमंत्री दत्तात्नाय मामा भरणे यांच्या पैसे आम्ही विश्वनेला दत्तामामा दत्तात्रय मामा भरणे यांच्या आदेशांमुळे आज जवळपास 2 ते 3 दिवस अगोदर फक्त यांना विद्यार्थ्यांना त्या न्याय मिळाला. परंतु आता या कॉलेजमध्ये नवीन शिक्षण घेताना विद्यार्थी नवीन प्रवेश प्रक्रिया करताना आज कॉलेजमध्ये जर नवीन प्रवेश प्रक्रिया घेणारा विद्यार्थी गेल्यानंतर परीक्षा प्रवेश घेण्यात गेला असता तर तिथं बोलत असतात प्रवेश प्रक्रिया आमच्याकडे नाही, त्यांच्याकडे, त्यांच्याकडे, यांच्याकडे, अशा पद्धतीची टोलाटोलीची उत्तरं या ठिकाणी कॉलेजमधून दिली जाते. आम्ही म्हणूनच ह्या कॉलेजची प्रवेश प्रक्रिया थांबावं असं म्हणतो कारण गेले 2 वर्ष अगोदर ज्यावेळी त्या विद्यार्थी 2017-17 बॅचच्या विद्यार्थ्यांचं पात्रता प्रवेश प्रक्रिया झाली आणि त्यावेळेस कलेक्टर साहेबांपाशी मीटिंग बसल्यानंतर तिथले शिक्षक म्हणायला लागले की माझा त्यावेळेस अधिकार नव्हता तर दुसरा शिक्षक म्हणता त्यावेळेस माझा अधिकार नव्हता. या दोघांच्या वादामुळे हे रखडलं आणि आता ती घटना परत नवीन विद्यार्थ्यांना होऊ नयेत आणि त्या विद्यार्थ्यांचं भविष्याचं नुकसान होऊ नयेत यासाठी आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं निषेध केला आहे. बोला. माझं नाव राहुल पाटील. 2 मिनिट बोला. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष या नात्याने 2017-19 ज्या मुलांचं MBA शिक्षण पूर्ण होऊन त्यांना 2019 पदवी मिळायला हवी होती ती पदवी न मिळता 2020 43 35 विद्यार्थ्यांनाच पदवी मिळाली आणि 8 विद्यार्थ्यांचा जीव अजूनही कोंडणीत ठेवण्यात आलेला आहे. अशा महाविद्यालयाला ताबडतोब बंद करून ह्यांची चालू प्रवेश प्रक्रिया ही बंद करायला पाहिजे. हे महाविद्यालय फक्त आणि फक्त पैसे कमवण्यासाठी एक मशीन म्हणून वापरण्यात येत आहे. या महाविद्यालयावर ह्यांच्या संस्थेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याचं वर्चस्व नाही. इथलेच एक 2 प्राचार्य आहेत, त्यांनी स्वतःलाच प्राचार्य म्हणून घोषित केलेलं आहे. अशा प्राचार्यांना ताबडतोब घरी बसून ताबडतोब हे महाविद्यालय बंद करण्यात यावं.